सध्या तरी दिसतंय, पण क्लिअरच करायचं असेल तर 10 फेब्रुवारी लोकशाहीला बसल्यावर हे क्लिअर करते. कारण आमचे हे बघा, आमचे लेकरं वाचवून आमच्यासाठी लिहिले. आमरण उपोषण महत्वाचं नाही किंवा जीवाची कुठं बाजी लावणं भिजी लावणं हे महत्वाचं नाही. समाजाच्या पोराचं भीत कुठं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आम्हाला शांत बसणं गरजेचं आहे. आणि यापुढे ते सतत बसतच राहतील. एक झालं का एक, एक झालं का एक. मग शिक्षणामध्ये कशी क्रांती करायला पाहिजे त्यासाठी सुद्धा बसते. इन्फ्रास्ट्रक्चर कसं निर्माण केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये त्यासाठी ते उपोषणावर बसते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बसू शकतात, महिलांच्या प्रश्नावर बसू शकतात. लोकशाही आहे आणि ते आता मोठे नेते आहेत. आणि आमचीही तज्ज्ञांनी त्याच्यावरती 3 वाजेपर्यंत अभ्यास केलेला आहे. एका शब्दाचा किस पाडलेला आहे त्यांनी सुद्धा. आपण सुद्धा स्वतः साक्षीदार आहेत. जरी आज पत्रकार बंधू म्हणून तुम्ही असला तरी प्रत्यक्षात तुम्ही सगळे तिथं बघायला होता की किती भयानक ते आपल्या बी अभ्यासकांनी त्याच्यावर अभ्यास केला. त्या कायद्याबद्दल शंका नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतो, तो कायदा आता पुढे एक वाटले एकीकडं तरी तो कायद्याला कोणीच काही करू शकत नाही. पण तुमचे 2 स्टेटमेंट का तुम्ही म्हणला होता की तुम्ही असं म्हणाला होता की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे सही दिलेली आहे आणि त्या संदर्भातलं आश्वासन दिलेलं आहे. मग आता देवेंद्र फडणवीस जे नाव घेऊनच बोलायचं झालं तर देवेंद्र फडणवीस असं म्हणताय की ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही, गरज पडली तर माझ्यातून होत नसेल तर मी वरिष्ठांकडे जाईल. म्हणजे सरकारमध्ये देखील आता या मुद्द्यावरून दुमत झालेलं पाहायला मिळतंय का? दुमत झालेलं आहे का? सध्या तरी दिसतंय, पण क्लिअरच करायचं असेल तर 10 फेब्रुवारी लोकशाहीला बसल्यावर हे क्लिअर करते. कारण आमचे हे बघा, आमचे लेकरं वाचवणं आमच्यासाठी गरजेचं. आमरण उपोषण महत्वाचं नाही किंवा जीवाची कुठं बाजी लावणं भिजी लावणं हे महत्वाचं नाही. समाजाच्या पोराचं हित कुठं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आम्हाला शांत बसणं गरजेचं. त्यावर म्हणाले की सरसकट काही दिलेलं नाही. म्हणूनच आमचं असं म्हणणं आहे आता की तुमचे 2 स्टेटमेंट लिहिले त्याबद्दल आम्हाला सावधान नाही. कायद्याबद्दल काही होत नाही. कायद्याबद्दलचा गैरसमज पसरण्याची कोणाला गरज नाही. मी मीडियाच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, जो सगळ्या स्वयंचा अधिकारी झालाय त्याला कोणी काहीच करू शकत नाही. पण पाटील साहेब, तुम्ही जसं म्हणताय की फडणवीसांनी देखील त्याच्यावर सही केलेली आहे, मग फडणवीसांनी तुमची फसवणूक केली असं म्हणायचंय का तुम्हाला? 2 स्टेटमेंट जे म्हणताय तुम्ही, सह्याचा आमच्याकडे आलेला इतक्या गरमीत आम्ही सह्याचा बघितलं नाही, पण लय मोठा सह्या त्याच्यावर. पण फडणवीस तुम्ही 2 वेळेस मुख्यमंत्र्यांचं म्हणलं नक्की कोणते 2 नेते स्टेटमेंट करतायत आणि कोणते स्टेटमेंट चालू आहेत त्यांच्या, तर ज्यांच्यावर जास्त ऑब्जेक्शन आहे. स्टेटमेंट 2 नेते कोण आहे स्टेटमेंट? फडणवीस साहेब काय म्हणले तुम्ही सांगितलं ना मला नावात काय त्याच्यात काय त्याची मी दुसरी का गोळ्या घालणार का एकामेका. त्यांनी म्हणले की आम्ही काही झालं तर आम्ही केंद्रापर्यंत जाऊ. म्हणजे एकीकडून आम्हाला तुमचा माणूस तुमच्या सह्याचं पत्र देतोय, त्याच्यावर सही आहे का नाही मी आणखी कोणाकोणाचं बघितलं नाही, पण लय मोठ्या बघतो त्याच्यावरती. आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी उघडून द्यायचा दुसरा दिवस. मला नाही काही कल्पना, मला अजिबात माझ्यासाठी न्यूज आहे तुम्ही सांगता ती बातमी, मला त्याची काहीही कल्पना नाही. तर त्यांची काही चर्चा झाली असेल तर ती अजितदादांबरोबर झाली असेल किंवा आणखीन गटकरींबरोबर झाली असेल. 10 तारखेपासून जणांनी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. त्यांचं म्हणणं सरसगट एवढे गुन्हे तेवढे मागे घ्यावे काही नाही, ते होऊ शकतं. ते उपोषणाला बसले की ताबडतोब त्याच्या अगोदर आमचे निर्णय तयार असतात, जे आर तयार असतात. आणि यापुढे ते सतत बसतच राहतील. एक झालं का एक, एक झालं का एक. मग शिक्षणामध्ये कशी क्रांती करायला पाहिजे त्यासाठी सुद्धा ते बसतील. इन्फ्रास्ट्रक्चर कसं निर्माण केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये त्यासाठी ते उपोषणावर बसतील. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बसू शकतात, महिलांच्या प्रश्नावर बसू शकतात. लोकशाही आहे आणि ते आता मोठे नेते आहेत. त्यांनी तर काल प्रधानमंत्र्यांकडे मागणीसुद्धा केली होती की बजेटमधून मला आरक्षण द्या. तर अनंतर आता मला तर हा उपाय कधी सुचलाच नव्हता, पण त्यांना तो उपाय सुचला. आणि मोठे मोठे मराठे नेते, मोठे मोठे मंत्री, मुख्यमंत्री, विचारवंत, लेखक, वक्ते यांनासुद्धा कधी हा विचार सुचला नाही की बजेटमधून आरक्षण आपण द्यावं. तर त्यांची